नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी डोकेदुखीवर सर्वात भारी व सर्वात अनोखा उपाय घेऊन आलो आहे। हा उपाय फक्त आमच्या चॅनलवर तुम्हाला भेटेल व या उपायाने ओमकार कडोस, व्हॉट्सअप स्टेटस, हर्षद गोवारे, वीरू गरत अशा कितीतरी माझ्या चॅनलच्या सबस्क्रायबरांना या उपायाने फरक पडलेला आहे। मित्रांनो, तुमचं डोकं कितीही दुखत असू दे, या उपायाने तुम्हाला फरक पडणार म्हणजे पडणार। चला मग मित्रांनो, आजच्या या उपायाला सुरुवात करूया। आपण बघत आहात आयुर्वेदिक उपचार मराठी चॅनल, लवकरच सबस्क्राईब करा। इथे मी तुळशीची पाने घेतलेली आहेत। तुम्ही बघू शकता मी इथे 7-8 पाने घेतलेली आहेत। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही जास्त पाने पण घेऊ शकता। आणि इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। मी इथे 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता। आता या उपायाला आपण सुरुवात करूया। सर्वात प्रथम मी तुळशीची पाने व लसूण चेचून घेतो। मी इथे चेचून घेतलेली आहेत, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे पूर्ण बारीक होतपर्यंत चेचून घ्या। याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे रिकामी बाटली। मी इथे रिकामी बॉटल घेतलेली आहे। आता मी ही सामग्री या बॉटलमध्ये टाकत आहे। हे बघा, पूर्ण संपूर्ण सामग्री या बाटलीमध्ये टाकायची आहे। आता ही सामग्री बॉटलमध्ये टाकल्यावर याचा दाकण गच्च लावायचा आहे। आता ही बॉटल आपल्याला 15 मिनटं अशीच ठेवून द्यायची आहे। मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या मेहनतीला एक लाईक करा। आता ही बॉटल ठेवून 15 मिनटं झालेली आहेत। बॉटल अशी थोडी कडक कडक झालेली आहे मित्रांनो, म्हणजे त्यात थोडी गॅस झालेली आहे। आता ही निर्माण झालेली गॅस आपली डोकेदुखी 100% घालवणार। ती कशी घालवणार ते मी आता तुम्हाला सांगतो। या बॉटलचा झाकण उघडून त्यामध्ये झालेली हवा आपल्याला नाकामध्ये ओढायची आहे। ज्यांचं डोकं अतिशय दुखत असेल त्यांनी ही हवा 1-2 वेळा ओढून बघा। तुम्ही एकदम रिलॅक्स व्हाल व तुमची डोकेदुखी बंद होईल। हा सर्वात वेगळा व नॅचरली उपाय आहे। आता आपण बघूया हा उपाय कधी केला पाहिजे। मित्रांनो, हा उपाय आपल्याला जेव्हा आपलं डोकं दुखेल तेव्हा करायचा आहे। फक्त हा उपाय जेवल्यावर लगेच करायचा नाही, हा उपाय जेवल्याच्या 1 तास नंतर करायचा। मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ? व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या आयुर्वेदिक उपचार मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला मग मित्रांनो, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। त्यासाठी धन्यवाद।